दाबूया पट्टे रेफ्रिजरेटरचं, येणार वादळ परिवर्तनाचं, निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानाचं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर, सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर। अच्छेदींच्या भूलतापांना बळी पडून जनतेने सेनेला मतदान केलं, मात्र लोकांना आता आपली चूक कळून चुकली आहे। आता खासदार प्रचाराला आल्यावर त्यांना जाब विचारा आणि मतदानातून त्यांची जागा दाखवून द्या, असं आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी कोकण नगर इथल्या जाहीर सभेत केलं। पाहूयात काय म्हणाले नारायण राणे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं। ही जी निवडणूक आहे आपल्यासाठी अति महत्वाची आहे। या निवडणूक विचारपूर्वक आपल्याला मतदान करायचं आहे। आपण विचारपूर्वक मतदान करत नाही म्हणून आपला परिस्थितीत बदल होत नाही। वर्ष वर्ष आहे तसे दिवस राहतात, सत्तारूढ लोक निवडून येतात, त्यांना माहिती आहे, लोक प्रश्न विचारत नाही आणि म्हणून काही न करता फक्त आपल्यासाठी पैसे मिळवायचं काम करतात। आठवा 2014 वर्ष, 2014 साली निवडणूक आली होती, एक हवा सुरू झाली, ती हवा जी सुरू झाली त्या हवेमध्ये अनेक गोष्टी जाहिरात रूपाने तुमच्या कानापर्यंत पोहोचवल्या, टीव्हीवरून, होल्डिंगवरून, हँडबिलने, वृत्तपत्रात, अनेक गोष्टी कोणत्या अच्छे दिन आने वाले, महंगाई कम होने वाली है, 2 करोड़ युवा युवती को हम नौकरी देने वाले हैं, किसान के अकाउंट पर आप 15 लाख रुपए डालने वाले हैं, अच्छा अनेक प्रकार की घोषणा, या घोषणा ऐकून लोक भारावून गेले। आपलं खरंच अच्छे दिन आने वाले, अभी तो किसने कहा नहीं, ये पहली बार कर रहे हैं, लोक खुश झाले, निदान ती जाहिरात वाचली त्यांना वाटलं खरं आहे, काहीतरी होणार आहे यावेळी। आणि तेव्हाची निवडणूक सांग किती शिवसेनेचे आमदार निवडून आले, या जिल्ह्यातले बहुतांशी आमदार शिवसेनेचे निवडून दिलेत तुम्ही, या घोषणा ऐकून शिवसेनेचे खासदार निवडून दिले, या एकमेव जिल्हा आहे महाराष्ट्रात इथली नगरपालिका, इथली जिल्हा परिषद, इथे आमदार खासदार केंद्र सरकार राज्य सरकार कोणाकडे, शिवसेना, शिवसेना आहे त्यांच्याकडे 25 वर्ष, विचारूया त्यांना काय बाबा 25 वर्ष सत्ता करतात तुम्ही आमच्यावर, मागील 25 वर्ष आम्ही तुम्हाला निवडून देतोय, काय केलं आमच्या भागासाठी, पिण्याचा प्रश्न सोडवला काय, पिण्यासारखा प्रश्न सोडवला काय तुम्ही, पहिल्या 5 वर्षानंतर विचार नसत, पुढच्या 5 वर्षात तरी पाणी मिळालं असतं, गेले 25 वर्ष तुम्ही विचारलं नाही, त्यांनी दखल घेतली, दखल घेतली, मानव स्वतंत्र म्हणून 70 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालं, हे 70 वर्षामध्ये नागरिकांना पाणी मिळणे याच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट, पाणी देणं, रस्ता देणं, नागरी सुविधा देणं सरकारचं कर्तव्य आहे, सरकारने ते करायला पाहिजे। विचारा खासदार आता प्रचाराला येईल काय, खासदार महाशय तुम्ही आमच्या या भागासाठी कोकण या नगरमध्ये कोणतं काम दिलं, कोणतं काम दिलं, पाणी दिलत नाही, इथे तरुणांसाठी तरुणींसाठी 2 हाताला काम दिलं, नोकरी दिली, पोटाचा प्रश्न सोडवला तुम्ही, मासेमारी करणाऱ्या आमच्या बांधवांचे प्रश्न सोडवले, कोणते प्रश्न सोडवले, बांधव कोणते
होते प्रश्न पाच वर्षात सोडवलं मग विकास कसा होईल, विकास कसा होऊ शकतो सांगा मला. निलेशने एक उदाहरण दिलं ते मी परत रत्नागिरी एक जिल्हा होता सिंधुदुर्ग नव्हता. बॅरिस्टर नाथपाई साहेबांनी विकास व्हावा या रत्नागिरीचा आणि होणाऱ्या सिंधुदुर्गाचा म्हणून सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन जिल्हे विकास व्हावा म्हणून त्यावेळेला बॅरिस्टर अंतुले साहेबांनी हे दोन जिल्हे बांधव आणि 90 साली आमदार म्हणून सिंधुदुर्गातून निवडून आलो आमदार म्हणून 29 वर्ष. त्यानंतर 6 वेळा सतत निवडून आलो प्रचार न करता निवडून आलो 6 वेळा आणि त्या जिल्ह्यात आज काय नाही आहे सांगा बरं काय नाही आहे. एक गाव दाखवा तिथे पाणी नाही आहे. आता या 5 वर्षात पाण्याचे सोर्स गेले असते पण मी टँकर मुक्त जिल्हा केला. गाव दिले पाणी, लोक दिले पाणी, मी दिलं लोक ते जिल्ह्यात गाव तिथे वाडी तिथे रस्ता मी दिला डांबरीकर रस्ता. मी कॉन्ट्रॅक्टर ना, मी कॉन्ट्रॅक्टर ना पास पण नाही. मलाच काम मिळायला प्रयत्न करत नाही जे तुमच्या जिल्ह्यात चालतं आमच्याकडे नाही. काम दर्जेदार करा आणि पैसे द्या आणि मग चांगले रस्ते होतात. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, मुलांना खेळायला मैदान, क्रीडांगण या सगळ्या नागरी सुविधा मी त्याला दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणते प्रकल्प आणले? सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर केला. हिंदुस्थान मधील भारतातील एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा. पर्यटन जिल्हा विचारा तुमचे नातेवाईक असतील तर. हे मागील 5 वर्ष वाया गेली नाहीतर तिथे सिवण झाला असता. जो हिंदुस्थान मधला पहिला प्रोडक्ट सिवण कुठे झाला असता? मालवण मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आजच्या कोकण किनारपट्टीत बंदर नाही असं बंदर रेडी बंदर मी मंजूर केलं उद्योग मंत्री असताना. उद्योग मंत्री असताना बांधवले 29 वर्षात महाराष्ट्राची सर्व महत्वाची खाती मी हाताळली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो पण प्रत्येक पदाला न्याय देताना माझ्या समोर समोर जनता होती की त्यांच्या भल्यासाठी कल्याणासाठी जनहितासाठी मला काम करायचं. आपल्या नाही आपलं बंदर 4,500 कोटी खर्च करून गुजरात मधील गांधीनगरच जे बंदर आहे त्या धर्तीवर बंदर होणार होता. कॉन्ट्रॅक्टरने काम चालू केलं. सत्ता 2014 ला बदलली. पालकमंत्री दीपक केसरकर आला. बंदर ज्याने घेतले त्याने पैसे व्हायचे द्यायचे मी पैसे देऊ शकत माझी कंपनी तू पैसे देणार आमचं काम नाही आम्ही काम करू. तक्रार केली आणि काम बंद केलं. विकास काम 4,500 कोटीच काम होऊन ते सुंदर बंदर होणार होत जगातल्या सगळ्या मोठी लागणार होत्या. आपल्याकडे मासे म्हणा आंबे म्हणा या सगळ्या गोष्टी परदेशात जाणार होत्या आणि परदेशातला सगळा माल त्या बंदराद्वारे भारतात येणार नाही. हे पाहिलं नाही हित पाहिलं नाही लोकांचं. साधी गोडाऊन झाली असती तर फुटाला 50 रुपये भाडं मिळालं असतं. लोक अजून तरी आजूबाजूच्या परिसरातील यांच्या जमिनी ते सुखी झाले. आम्ही व्यावसायिक आहोत आम्हाला लोकांचे पैसे नको आहे आम्हाला शोषण नाही आम्हाला समाजाला काय ते समाजाला करायचं जनहित करायचं आहे लोक कल्याण करायचं आहे म्हणून निलेश खासदार मागच्या वेळेस झाला परत निवडणूक लढवाय त्याचा. तुम्ही विचार करा बांधवांना भगिनी कोणाला निवडून द्यायचं. मी मराठा आरक्षणासाठी मला अध्यक्ष मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलं की मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही सोडवा म्हणून. तो सोडवत असताना मराठा
त्याच्यामुळे मुस्लिमांना 5% आरक्षण देणारा नारायण राणे दुसरं कोणी सांगा मला आतापर्यंत कोणी का आरक्षण महाराष्ट्रात दिलं नाही मी दिली मराठ्यांना आरक्षण मी दिली कोण नाही लोकसंख्येच्या आधारावर तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवायला 23 मे नंतर मी स्वतः त्याला मदत करेन आणि मी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं किती पैसे लागो सरकारमध्ये कुठल्याही सरकार एवढी आपली वट आहे आपले शब्द कोण मोडत नाही कोणाची एवढी हिंमत नाही तर आपण सांगू ते होईल मी तुमचा पाण्याचा प्रश्न करू पण तुम्ही मात्र या कोकण नगर मधून एकही मत दुसऱ्याला विरोधकांना घालू नका तुमचे 100% काम आम्ही करू मग 100% मत पण तुमच्याकडून घेणार आमचा अधिकार पोचतो असं मला वाटतं आणि तो तुम्ही का द्याल अधिकार आणि आमच्या निलेशला तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही द्याल अशी इच्छा व्यक्त करतो फार मोठ्या संख्येने तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो.